गुड मॉर्निंग वन एंड ऑल माझं नाव रोहित उत्तम भगरे मी मंगळवेडा जिल्हा सोलापूर येथून आहे माझं प्राथमिक आणि बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण गावातच झालं त्यानंतर मी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि दोन हजार एकोणीस मध्ये मी पास आऊट झालो मग या प्रवासात आलो तर मी कॉलेजला असताना शेवटच्या सेमिस्टरला मला एक सब्जेक्ट होता एक सब्जेक्ट आणि प्रोजेक्ट एवढंच काम होत मग मी स्पर्धा परीक्षा करायची तयारी करायची म्हणून या क्षेत्राची माहिती घ्यायला चालू केली तर फॉर्च्युनेटली सांगलीमध्ये त्यावेळी एक आ, सेशन लागलं होतं की स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी आणि त्या सेशनमध्ये सेशन झाल्यानंतर सेशन स्पर्धा परीक्षेच्या तयारी मधले जी पुस्तक आहेत ती कमी किमतीने मिळायचं डिस्काउंटचा एक सेल लागला होता मग त्या सेलमध्ये मी पहिल्यांदा गेल्यानंतर कोळंबे सरांची पुस्तकात मी वाचली आणि त्या थ्रू मला भगीरथ भगीरथ पब्लिकेशन आणि कोळंबे सरांची ओळख झाली मग मी ज्यावेळी दोन हजार एकोणीस मध्ये पासआउट झालो त्यावेळी मी पुण्यामध्ये आलो आणि एक तर माझ्या पहिल्यापासून डोक्यात होतं की आपल्याला एमपीएससी करायचे तर भगीरथ अकॅडमी मध्येच करायचे फॉर्च्युनेटली मी ज्या लोकांचा सल्ला घेतला म्हणजे जुने अधिकारी असतील किंवा मित्र असतील किंवा अधिक या प्रवास उतरले सिनियर असतील तर सगळ्यांनी मला एकच नाव सांगितलं ते म्हणजे भगीरथ अकॅडमी आता जसा हा इकडच्या साईडला फोटो आहे ना तसा आमच्या वेळी इथे एक फोटो असायचा तर असा एक योगायोग आहे की मी याच वर्गामध्ये शिकायचो म्हणजे माझी दोन ते सहाची बॅच होती दोन हजार एकोणीस साली तर त्या बॅच मध्ये मी असं मागे बसलेलं असायचो आणि सर इथं शिकवत असायचे मग मला तिथं बसून नेहमी वाटायचं की एक दिवस असं यावं की आपण या स्टेजवर उभं राहायला मिळावं किंवा या स्टेजवर आपला सन्मान व्हावा या स्टेजवर आपण मुलांना संबोधन करावं तर आज तो म्हणजे क्षण आलाय माझ्या आयुष्यात म्हणजे एक माझं स्वप्न पूर्ण झालं असं मी म्हणेन तर ज्यावेळी पहिल्यांदा मी लेक्चरला आलो तर इथं मोहित सावंत सर म्हणून एनवायरमेंट शिकवत होते त्यांचं लेक्चर होतं आणि त्यानंतर कोळंबी सरांचं लेक्चर झालं मग कोळंबे सरांचं लेक्चर झाल्यानंतर मी कोळंबे सरांना भेटायला म्हणून ऑफिसमध्ये गेलो आतापर्यंत कोळंबे सरांना मी पुस्तकाच्या थ्रू ओळखत होतो युट्यूबवर त्यांचे लेक्चर पाहत होतो पण म्हणजे तो व्यक्ती जो पुस्तक रूपी आपल्याला माहित आहे किंवा युट्यूबच्या माध्यमातून माहित आहे तो आपल्या समोर आहे तो आपल्या म्हणजे आपल्यापासून काय अंतरावर आहे किंवा आपण त्याला समोर, समोर बोलू शकतो ही जी भावना होती त्या भावनेने म्हणजे मी असं एवढा उफाळून भावना माझ्या मनात आली की मी एक दोन तीन मिनिटं म्हणजे माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता म्हणजे मला अजून आठवत सर असेच होते आणि कोळंबेसर इथं ऑफिस मध्ये बसले होते मग बस ले मी लेक्चर संपल्यावर कोळंबे सरांकडे गेलो तर एक दोन तीन मिनिटं म्हणजे मी काय बोलतोय ते मलाच कळत नव्हतं म्हणजे शब्द जुळत नव्हते किंवा वाक्य जुळत नव्हती मग सर म्हटले काय झाले मी म्हटलं सर म्हणजे काही प्रॉब्लेम नाही असं झाले की कोळंबे सरांशी मी एवढ्या जवळून कधी कॉन्टॅक्ट साधू शकेन असं मला वाटलं नव्हतं आणि तो क्षण आलाय म्हणून मी जरा थोडं भावनेच्या याच्यामुळे मी बोलू शकत नाही मग असं हे झालं आणि सरांनी तिथून पुढे जे मार्गदर्शन केलं म्हणजे तुम्हाला मी सांगतो इथं सर उभा राहतात म्हणजे अर्थशास्त्र शिकवायचे आम्हाला पॉलिटिक्स शिकवायचे तर ज्या वेळी आम्ही टेस्ट सिरीज सोडवायचो किंवा परीक्षा द्यायचो तर सरांनी शिकवलेले एखादं वाक्य किंवा एखादी जी जी सांगितलेली घटना आहे ती घटना आहे तसं सा, सरांचे शब्द आपल्या कानावर तिथे एक्झामच्या वेळी पडतात याचा मी अनुभव घेतला इथं मी ज्यावेळेस क्लासला होतो दोन हजार एकोणीस वीसला तर इथं सुरस सरांनी प्रफुल्ल लोखंडे सर म्हणून एक ई व्हिडिओ होते एकोणीसशे ब्याच चे आणि आशिष बारकुल सर होते अठरा जे वेग ची त्या दोघांना बोललो होतं त्या दोघांनी गायडन्स केला होता मग कसं होतं आता आम्ही सांगतो तर तुम्हाला असं वाटतं की आम्ही म्हणजे तर हाईप करून सांगतोय किंवा वेगळं तर सांगतोय ज्यावेळी तुम्ही स्वतः परीक्षा द्याल किंवा तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये याल अजून पुढे जाल तर त्यावेळी तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या ज्या गोष्टी तुम्ही स्वतः रिलेट करू शकाल म्हणजे आधी ज्यावेळी आशिष बारकुल सरांनी सांगितलं होतं की कोळंबी सरांच्या पुस्तकाचा असा असा फायदा होतो किंवा कोळंबे कोळंबे सरांच्या शिकवण्याचा किंवा इथं कपिल पवार सर शिकवला त्याचा असा असा फायदा होतो ते प्रश्न डायरेक्ट येतात मग आपल्याला ते आठवतात तर आम्हाला असं वाटायचं की सर म्हणजे आज काय स्क्रिप्टेड आहे किंवा सरांनी बोलला असं सांगितले म्हणून सांगत असतील पण ज्यावेळी मी पहिल्यांदा परीक्षा दिली त्यावेळी मी खरंच जाणलं की कोळंबे सरांनी जे पॉलिटिक्स शिकवलं होतं इकॉनॉमी शिकवलं होतं कपिल पवार सरांनी जॉग्राफी शिकवलं होतं तर त्यातले आहेत असे प्रश्न आले आणि म्हणजे वन स्टॉप सोल्युशन जे म्हणतो मी परवा माझं एक मनोगत घेऊन दिलं होतं सरांना त्याच्या त्याच्यामध्ये मी असं लिहिलं होतं की एमपीएसीचं वन स्टॉप सोल्युशन कोण आहे तर कोळंबे आहेत म्हणजे बाकी बघा तुम्ही मराठीसाठी आता जगदीश सरांनी सांगितलं की स्टँडर्ड सोर्स वापरा हो तर ते स्टँडर्ड सोर्स कोणता आहे तर सरांचं पुस्तक म्हणजे मराठीसाठी तयारी करणारी म्हणजे जे काय आहे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह करायचं आहे सब्जेक्टिव्ह करायचं आहे ते सगळं त्या वाळंबे सरांच्या पुस्तकात मिळतं म्हणजे त्या पुस्तकामध्ये तुम्हाला निबंध पण मिळतात आणि त्या पुस्तकामध्ये ग्रामर पण मिळतं प्लस त्या पुस्तकामध्ये पीवायक्यू पण मिळतात आणि स्वाध्याय पण मिळतं तसं मराठी सोडून जे बाकीचे सगळे विषय आहेत ते कुठे मिळणार असतील तर ते कोळंबेसरांच्या पुस्तकातून मिळणार असतील म्हणजे ते आपलं भगीरथ एक असं ते एक हे यो, आहे योगायोग आहे की असं म्हटलं जातं भगीरथानं गंगा हिमालयातून म्हणजे स्वर्गातून पृथ्वीवर आणली अ तिथला स्वर्ग म्हणजे हिमालय आहे तर तसंच ज्ञानाची गंगा च्या विद्यार्थ्यांना प्रवाह जो आहे तो सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारे भगीरथ म्हणजे आधुनिक भगीरथ म्हणजे कोळंबेसर मी असं म्हणेन आ, हे झालं तर माझ्याबद्दल आणि क्लासबद्दल तर मी जनरली आता सुरज सरांनी मला सांगितलं की इथं डिस्क्रिप्टिव्हची तयारी करणारी भरपूर मुलं आहेत आणि त्याबरोबर कंबाईनशी तयारी करणारी मुलं आहेत तर सुरुवातीला मी जनरल ज्या गोष्टी आहेत आता बऱ्याचशा गोष्टी तर, तर जगदीश सरांनी कव्हर केल्यातच पण त्यात जे काही मला ऍडिशन करायचं ते मी सांगेन तर सरांनी पीवायक्यूचं आणि आपल्याला सिलेबसचं महत्व सांगितलं आता कोणतीही गोष्ट बघा आपल्याला संवाद महत्वाचा असतो म्हणजे एखादी व्यक्ती एखादी संस्था ज्याच्याकडे आपलं काहीतरी काम आहे किंवा ज्याच्याबरोबर आपल्याला संबंध ठेवायचे त्या ठिकाणी आपल्याला संवादा थ्रू आपण त्या संस्थेबद्दल व्यक्तीबद्दल अजून माहिती मिळवतो आणि अजून कशाप्रकारे आपले संबंध किंवा आपले जे रिलेशन आहे ते बळकट करता येईल याचा आपण प्रयत्न करतो तर एमपीसी एक आयोग आहे किंवा एक संस्था आहे त्या संस्थेशी संवाद साधायला आपल्याला दोन मीडियम आहेत म्हणजे एमपीएसीनं आपल्याला त्याच्याबरोबर संवाद साधायशी किंवा एमपीएससी जाणून घ्यायसाठी दोन गोष्टी दिल्यात एक ते म्हणजे सिलेबस आणि दुसरं म्हणजे पीवायसी तर आपण ह्या दोघांचा जेवढ्या चांगल्या प्रकारे सांगड घालू तेवढं चांगलं आपल्याला एमपीसी जाणून घेता येईल परीक्षेची डिमांड ओळखून घेता येईल आणि डिमांड अँड सप्लाय जी इकॉनॉमिक्स मध्ये एक टर्म असते की थ्रू आपले सगळे व्यवहार चालतात तर आपण डिमांड एमपीसीचे काय आहे ते जर समजून सप्लाय केला तर आपल्याला कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी कष्टामध्ये कमीत कमी रिसोर्सेस मध्ये यश मिळवू शकतं तर आता आपल्याला जगदीश सरांनी सांगितलं की पीवायक्यूचा वापर होतो मी वालचंदला असताना मला एक सरांनी सांगितलं होतं की तू कुठेही जा दहा टक्के गोष्ट आपण जे परस्यू करतो ते आपल्या सोबत असायला पाहिजे म्हणजे मी सिव्हिल इंजिनिअरिंग करतो तर त्यांचं म्हणणं होतं की मी भलेही दुसऱ्या कुठल्या जरी क्षेत्रात गेलो उद्या तरी माझ्या आयुष्यामध्ये मा कधीही कुठेही गेलो तर दहा टक्के सिव्हिल इंजिनिअरिंग माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये मा आलं पाहिजे म्हणजे तू कुठे गेला तर तिथं रस्ता बघितला किंवा एखादा पूल बघितला तर कुठलं स्ट्रक्चर वापरलं आहे याच्यासाठी काय काय रिसोर्सेस लागले असतील याचं एक दहा टक्के लक्ष आपलं कायम ह्याच्यामध्ये असलं पाहिजे जर आपण पीवाय क्यू तोंडपाठ केले असतील किंवा आपला सिलेबस जर तोंडपाठ असला तर आपण काय करू शकतो उद्या जर तुम्ही न्यूज पेपर वाचलं तर न्यूज पेपर मधलं कोणतं आर्टिकल मी मध्ये रिलेट करू शकतो किंवा कोणत्या आर्टिकल प्रश्न आले होते ते तुम्ही लगेच रिलेट करू शकता तर त्याचा तुम्हाला फायदा होतो म्हणजे तुम्ही सिलेक्ट राहता येतं हा त्या चा आणि त्या टेस्ट सिलेबसचा फायदा आहे त्यानंतर दुसरी गोष्ट असते की प्रिपरेशनला सुरुवात कधी करावी तर मी आता तुम्हाला सांगितलं मी डिग्रीच्या लास्ट इयरला म्हणजे दोन हजार एकोणीसच्या जानेवारी मध्ये सुरुवात केली कारण माझ्या कॉलेजला त्यावेळी लास्ट सेमिस्टरला एक सब्जेक्ट असायचा तर मी तिथून तयारी चालू केली आणि आता बऱ्याचशा मुलांना म्हणजे आता काही काही क्लास तर असे चालू झालेत की दहावी बारावी पासूनच ते एमपीएससी युपीएससी मार्गदर्शन करतात मला असं वाटतं की आपण चुकीच्या जा मार्गावर जातो दहावी बारावी पासून एमपीएससी ची तयारी करणं म्हणजे काय होतंय आपण आपल्याला फारच कन्फाईंड करतोय म्हणजे भरपूर क्षेत्र आहेत अशी म्हणजे इकडे एमपीएससी युपीएससी आहे आय आय टीज आहेत एनआय आहेत त्यानंतर तुम्ही एमबीबीएस करू शकता किंवा आता सगळ्यात जास्त ट्रेंड आहे तो एआयचा आहे तर असे भरपूर क्षेत्र आहेत जर आपण दहावी बारावी पासून जर कन्फाईन करून घेतलं तर ते क्षेत्र एक्सप्लोअर करण्यापासून आपण दूर राहतो मग मी असं सांग सांगेन की तुम्ही डिग्री कंप्लीट केल्यानंतरच आपण इकडे आलाय तेच योग्य केलंय म्हणजे जा बऱ्याच जणांना असं वाटतं की ते पासूनच मुलं तयारी करतात बारावी पासून तयार करतात मग आपण मागं पडलो काय तसं नाहीये या परीक्षेची डिमांड अशी आहे की दोन वर्षात डेडिकेटेड प्रिपरेशन तुम्हाला सक्सेस पर्यंत घेऊन जातं म्हणजे एक वर्षात तुमचा हा क्लासचा पिरियड आणि पुढच्या जून मध्ये जी तुम्ही परीक्षा द्याल त्या परीक्षेत थ्रू प्री द्याल त्यानंतर मेन्स द्याल आणि इंटरव्ह्यू म्हणजे असा तुमचा रिझल्ट पेन्स दोन वर्षाचा काळ हा दोन वर्षाचा काळ सफिशिएंट आहे मग पहिल्यांदा ती गोष्ट आपल्या मनातून काढून टाकायची की आपण इथे उशीर केलाय तुम्ही योग्य वेळ आलाय आणि हीच येण्याची योग्य वेळ आहे याच्यापेक्षा आधी आला असता तर ती योग्य वेळ नव्हती याच्या नंतर आला असता तरीही योग्य योग्य वेळ नव्हती त्यानंतर दुसरी गोष्ट असते की प्रत्यक्षात अभ्यासाला सुरुवात करतो आपण आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते की, की डायरेक्ट स्टँडर्ड बुक्स वाचायला घ्यायची म्हणजे टॉपर्स ची लिस्ट असते मग आपण काय करतो ती मार्केटमध्ये जातून जातो हे, हे बुक्स द्या त्यातनं काय तोटा होतो तर त्या विषयाचं लागणारं बेसिक नॉलेज आपल्याकडे येत नाही मग आता सायन्स सारखे विषय आहेत किंवा हिस्ट्री आहे ज्योग्राफी आहे पॉलिटी आहे तर त्या गोष्टींसाठी आपण पहिल्यांदा शालेय पाठ्यपुस्तकातून सुरुवात केली पाहिजे आता आमचा अजून एक फॉर्च्युनेट मी इथं असं ह्यासाठी म्हणेन की ज्यावेळी मी इथं जुलैला ऍडमिशन घेतलं होतं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सुरज सरांनी शालेय पाठ्यपुस्तकावरच्या टेस्ट शेड्यूल लावलं होतं म्हणजे प्रत्येक जे पुस्तक आहे आता जर सहावी इतिहास घेतलं तर त्या पुस्तकावर एक टेस्ट होणार म्हणजे विचार करा तुम्ही एक साधारणपणे शंभर मार्काचं शंभर पाण्याचं पुस्तक आहे आणि त्याच्यावर तुम्ही शंभर मार्काची टेस्ट देत आहे म्हणजे तुम्ही त्याचा किती खोला जाऊन अभ्यास करताय मग त्याचा मला फायदा झाला मग मी तुम्हाला तेच सांगेन की डायरेक्ट कोणतं स्टँडर्ड बुक्स हातात घेण्यापेक्षा तुम्ही पहिला सीआरटी वाचा तुम्ही शालेय पाठ्यपुस्तक वाचा त्यातनं एखाद्या आयडिया घ्या कन्सेप्ट बिल्ड करा आणि मग स्टँडर्ड पुस्तकाकडे जावा म्हणजे तुम्ही सिलेक्टिव्ह राहाल आणि तुम्हाला स्टँडर्ड पुस्तक हातात घेतल्यानंतर एखादी टर्म समजली नाही किंवा तर त्यात जो जाणारा वेळ आहे तो वाचेल आणि अजून एक शालेय पाठ्यपुस्तकांचा फायदा काय असतो तर आपण पण तेच वाचले म्हणजे एखादी गोष्ट सहावीत असताना आपण वाचली होती सातवीत असताना आपण वाचली होती आता आपण दहावी केली बारावी केली डिग्री केली मग यात आलो म्हणजे आता आपला पर्स्पेक्टिव्ह फार चेंज झालाय आपल्याला आता मधल्या काळामध्ये भरपूर गोष्टी आपल्या ऍडअप झाल्यात मग आपण हितनं जर सहावीच पुस्तक वाचलं म्हणजे माणसानं डिग्री करून जर सहावीच पुस्तक वाचलं तर त्याला सगळं कळतं किंवा त्या गोष्टीवर त्या कन्सेप्टवर एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो तो कॉन्फिडन्स आपल्याला पुढच्या प्रवासात काम येतो म्हणून आपली सुरुवात ही कायम शालेय पठ्यपुस्तन झाली पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट असते नोट्स काढायची तर मी म्हणेन की प्रत्येक एक्झामची डिमांड ओळखून म्हणजे आता बघा तुम्ही ज्योग्राफी असतं तर मध्ये भरपूर डाटा आहे पॉलिटी आहे पॉलिटीमध्ये आपण लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचतो किंवा कोळंबी सरांचं पुस्तक वाचतो त्याच्यामध्ये भरपूर डाटा आहे तर हे जी पुस्तक आहेत ना ती ऑलरेडी नोट स्वरूपात आहेत मग अशा विषयाची तयारी करताना आपण काय करायचं तिथंच अंडरलाईन करायचं म्हणजे जी एखादी गोष्ट आहे जी आपल्याला महत्वाची वाटते ती तिथंच अंडरलाईन करायची ती वेगळ्या स्वरूपात नोट्स स्वरूपात घेण्याची गरज नाही पण आता काय काय गोष्टी अशा आहेत किंवा इथिक्स आहे किंवा काय काय आता एम जर विचार केला तर त्याच्यामध्ये ह्युमन जिओग्राफी आहे रिमोट सेन्सिंग आहे तर अशा विषयामध्ये जर तुम्ही शॉर्ट नोट्स काढल्या तर त्याचा फार चांगला फायदा होतो तर तुम्ही असं सिलेक्टिव्ह राहायचं म्हणजे कुठल्या विषयाची किंवा कुठली तुमची जी पुस्तकं आहेत ती नोट्स स्वरूपात आहेत ऑलरेडी तर ती नोट्स स्वरूपात तशी ठेवायची त्यात फक्त अंडरलाईन करायचं आणि जी गोष्ट तुम्हाला इंटरनेटवर मिळवावी लागते किंवा वेगवेगळ्या सोर्सेस थ्रू मिळवावी लागते ती एका ठिकाणी राहावी म्हणून तुम्ही तुमच्या शब्दामध्ये नोट्स स्वरूपात ती घ्यायची तर हे झालं नोट्स बद्दल त्यानंतर आता दुसरी गोष्ट असते रिव्हिजन म्हणजे आता सरांनी सांगितलं जगदीश सरांनी की आपण एकच पुस्तक घेतो एकाच पानावर अर्धा अर्धा तास अडकून राहतो तर त्याचा विषय कसा होतो आपल्या सर्वांना किंवा एक जनरली सगळ्यांची हॉबी असते की रिडिंग म्हणजे रिडिंग हे कॉमन हॉबी मग आपल्याला काय वाचतो आपण तर कादंबऱ्या वाचतो मग आपल्याला काय लक्षात येतं की इथं आल्यानंतर मुलं एकाच पुस्तक घेतात कादंबरी सारखं वाचतात त्यात तर हिस्ट्री असा विषय आहे की पहिल्यानं सुरुवात केली की पुढं 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 जातो आपण आणि तेही बघा तुम्ही काल क्रमानुसार असतं ते अठराशे सत्तावनच्या आधीची पार्श्वभूमी असते मग अठराशे सत्तावन्न येतं मग स्वातंत्र्याचा लढा होतो मग आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे एक प्रकारची क्युरिअसिटी निर्माण होते आपल्याला मग आपण त्यानंतर हे झालं की हा टॉपिक हे झालं की हा टॉपिक जसं आपण कादंबरी वाचतो तसं आपण करतो एक पुस्तक घेतो आणि पहिल्या पेजपासून चारशे साडेचारशे पर्यंत पानापर्यंत वाचत जातो त्याचा तोटा काय होतो ज्यावेळी आपण दोनशे पानावर जातो ना त्यावेळी आपलं पहिल्या पन्नास पानाचा सगळं विसरलेलं असतं मग आपल्याला असं वाटतं की आपण वाचलंय पण त्या वाचल्याचा काहीही फायदा होत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचं जे पुस्तकातला माहिती आहे नॉलेजमध्ये रूपांतर करत नाही ज्ञानात रूपांतर करत नाही आणि ज्ञानात रुपांतर केल्यानंतरही जे एक्झाम मध्ये क्वेश्चन फॉरमॅट फॉर्मॅटमध्ये त्याचं रूपांतर करू शकत नाही तोपर्यंत तुम्ही वाचलेला मटेरियलचा काहीही उपयोग नाही जसं विचार केला तर आपण सगळे तेच पुस्तक वाचतो म्हणजे आपल्या सगळ्यांचे पंच्याण्णव टक्के ते अठ्ठ्याण्णव टक्के पुस्तक तेच असतात एक वरच्या दोन तीन टक्के पुस्तक आपले वेगवेगळे असतील पण सगळ्यांनाच यश मिळत नाही त्याचं कारण हेच आहे की प्रत्येकाचा त्याच पुस्तकातनं त्याच रिसोर्सेसचा वापर कसा करायचा हा अप्रोच बदललेला असतो मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर दिवसाचे तीन भाग पाडायचे पहिल्या भागामध्ये आपण एक मोठा सब्जेक्ट घ्यायचा दुसऱ्या भागामध्ये एक मोठा सब्जेक्ट घ्यायचा आणि दिवसाच्या तिसऱ्या भागामध्ये म्हणजे वन थर्ड पार्टमध्ये आपण जे दिवसभरात वाचलंय त्याचं रिव्हिजन करायचं आणि त्याच्यावर पीवायक्यू सोडवायचे म्हणजे आपल्याला त्यातनं काय झालं तर दिवसभर केलेला अभ्यास आप आपण कन्सॉलिडेट केला आणि तो अभ्यासक्रम आप आपण पीवायक्यूच्या स्वरूपामध्ये आपल्याला बाबा आपण दिवसभर वाचलंय त्याच्यावर जर प्रश्न आला तर आपण तो टॅकल करू शकतो हो। का हे तुम्हाला त्याच दिवशी कळेल म्हणजे जर तुम्हाला टॅकल नाही करता आला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी वाचताना परत तो पार्ट नवीन प्रकारे वाचू शकता किंवा जशी आयोगाची डिमांड आहे त्या पद्धतीने वाचू शकता तो फायदा आहे तर त्याच दिवशी रिव्हिजन करण्याचा त्यानंतर मी रिव्हिजनचा एक रूल सांगेल तुम्हाला मी त्याला वन 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 रूल असं म्हणतो तर पहिलं रिव्हिजन हे एका दिवसात पडलं पाहिजे म्हणजे आज जे मी वाचलंय ते मी चोवीस तासात रिवाईज केलं पाहिजे दुसरं रिव्हिजन आहे एक ते एक आठवड्यात झालं पाहिजे म्हणजे विकेंडला आपण ज्या वीक डेज मध्ये आपण पाच दिवसात जे वाचलंय ते रिवाईज झालंच पाहिजे आणि तिसरं रिव्हिजन म्हणजे महिन्याच्या शेवटच्या पाच दिवसामध्ये आपण महिन्याच्या पहिल्या पंचवीस दिवसामध्ये जे वाचलंय ते वाचलंच पाहिजे जर तुम्ही ह्या वन 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 रूल न गेलात तर मी तुम्हाला सांगेन की तो वाचलेला टाटा तुम्हाला किमान दोन वर्ष लक्षात राहील म्हणजे आता काही काही गोष्टी आहेत आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये हिस्ट्री वाचलो होतो तर ते अजूनही आम्हाला आठवतं का आठवतं तर आम्ही ते त्या पद्धतीने वाचलंय किंवा त्या पद्धतीने वा, रिवाईज केलंय म्हणून त्याचा तुम्हाला म्हणजे मोठ लॉंग टर्म साठी फायदा राहतो त्यानंतर दुसरी गोष्ट असते सरावाची आता सरांनी सांगितलं की क्यू आणि टेस्ट सिरीज तर आ, मी आता तुम्हाला आधी म्हणलं होतं की क्यू आपण आधीच आयोगाला आलेले प्रश्न क्यू स्वरूपात वाचतो त्याचा फायदा कसा होतो ज्यावेळी आपण तुम्ही पहिलं रिडिंग करता त्यावेळी तुम्हाला लक्षातच येत नाही की आपल्याला हे वाचलंय त्यातनं अपेक्षित काय किंवा ह्यातलं आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं तेच जर तुम्ही ते रिडिंग झाल्यानंतर क्यू वाचले तर तुम्हाला लक्षात येईल की बाबा हे हे वाचायला पाहिजे होतं किंवा ह्या ह्या बाबींकडे विशेष लक्ष दिला आपण हवं होतं त्यानंतर तुम्ही सेकंड रिडिंग मध्ये परत तुम्ही, जाल, तुम्ही ते क्यू मध्ये प्रश्न तिथं शोधाल किंवा त्याचे उत्तर शोधाल आणि परत तुम्ही ज्यावेळी परत क्यू कडे याल त्यावेळी तुम्ही बघाल की साधारणपणे त्या शंभर प्रश्नातले तुम्हाला ऐंशी प्रश्न सुटलेले असतील मला थर्ड रिडिंग मध्ये परत एकदा त्या दोघांचं रिव्हिजन होईल आणि अजून चांगल्या प्रकारे कसं तुम्ही त्या प्रश्न टॅकल करू शकता हे तुम्हाला कळेल मग त्यानंतर थर्ड रिव्हिजन झाल्यानंतर पुन्हा पीवाय म्हणजे असं तीन वेळा वाचलं आणि तीन वेळा पीवायक्यू सोडवले मग आता एक अशी स्टेज येते की आपल्याला ते पीवायक्यू पाठ होतात म्हणजे तो प्रश्न आला की तुम्हाला लगेच उत्तर कळलं तुम्हाला पर्याय बघायची गरज नाही कधी कधी तर असं होतं की ते चार पर्याय बघितले की तुम्हाला लक्षात येते की प्रश्न काय असेल म्हणजे एवढ्या चांगल्या प्रकारे तुमचे ते पीवायक्यू पाठ होतात मग आता एक लिमिट संपलं आता त्याचं तर आता अजून तयारी किंवा अजून सराव कसा करावा तर टेस्ट सिरीजच्या आता तुम्हाला म्हणजे अजून एक चांगली गोष्ट सांगेन मी मी इथं दोन हजार वीस ला तयारी करत होतो मग दोन हजार वीस ला माझी मेन्स झाली आणि ती एक मार, एका मार्कात गेली तर ती एका मार्कात का गेली हे मी तुम्हाला कारण सांगेन त्यावेळी काय झालं होतं लॉकडाऊनचा काळ होता, होता आणि मी गावी होतो गावीनं गावी मी पूर्वपरीक्षा दिली मग पूर्वपरीक्षा दिली फर्स्ट अँड की आली त्यामध्ये माझा स्कोअर होता दोनशे पंधरा चारशे पैकी होता त्यावेळी त्यावेळी दोन्ही पेपर स्कोरिंग असायचे जीएसपस सी सर दोनशे पंधरा कट ऑफ होता मग मी सगळीकडे चौकशी केली तर असं चर्चा होती की दोनशे पाच पर्यंत कट ऑफ लागेल पण काय होतं आता जगदीश सरांनी हे सांगितलं की सोशल मीडियाचा वापर तुम्ही कसा टाळला पाहिजे त्यावेळी मी काय केलं टेलिग्रामवर एक चॅनल होता त्या चॅनलवर एक पोल घेतला होता की त्यात त्यांनी विचारलं होतं की फर्स्ट अँसर केनुसार तुम्ही राज्यसेवा पोरपोरेशन दोन हजार वीस मध्ये तुम्हाला किती स्कोर आहे मग त्यात मार्कांची रेंज दिली होती आणि त्यात एक हायएस्ट रेंज होती दोनशे वीस प्लस मग मी त्यात बघितलं की महाराष्ट्रामधल्या साधारणपणे दहा वीस हजार मुलांनी असं त्यात हे केलं की त्यांना दोनशे वीस प्लस मार्क आहेत मग मी असा विचार केला की त्या जागा होते दोनशे मग मी म्हटलं की तीन साडेतीन हजार मुलं ते मेहसा घेतील आणि दोनशे वीस प्लसच महाराष्ट्रात दहा हजार पोर आहेत कारण ती त्या पोलवरंत दिसतंय आणि मग मी काय केलं माझी काय निघत नाही ह्या दृष्टीने मी राहिलो मग त्यावेळी काय झालं होतं मी गावी होतो कोळंबी सरांशी माझा संपर्क तुटला होता मग त्यामुळे मी त्यांनाही विचारू शकल नाही की बाबा म्हणजे सर हे खरं आहे का किंवा मला जे काही लोक सांगायचे ते सगळे असेच सांगायचे की मेरे दोनशे वीस प्लसच्या पुढे जाणार कारण का तर महाराष्ट्रात दहा हजार मुलं आहेत जी ज्यांना दोनशे वीसच्या पुढे मार्क आहेत त्यामुळे असं झालं की मी अभ्यास सोडून दिला आणि परत त्याचा निकाल लागला सप्टेंबरमध्ये ज्यावेळी मेस दोन महिन्यावर होती सॉरी तीन महिन्यावर होती त्यावेळी मला कळलं की माझी पूर्वशी निघाली आणि जी मुलं म्हणायची की दोनशे वीस प्लस लागे। दोन मेरिट लागेल ते मेरिट लागलं होतं दोनशे तीन पॉईंट पाच म्हणजे मला मेरिट पेक्षा पण बारा मार्क होते पण मी त्या टेलिग्राम चॅनलच्या भरोशावर राहिलो आणि मी अभ्यास केला नाही आणि माझं नुकसान झालं त्या काळामध्ये आमच्या दोघांचीही मेन्स एका मार्कान राहील म्हणजे मी जो मार्चमध्ये प्री झाल्यानंतर सप्टेंबर पर्यंत जो पाच सहा महिने टाईम घालवला त्याचं मला असं हे झालं की एका माकात माझी मेन्स राहील मग मी त्याच लक्षात घेतलं की हे टेलिग्राम चॅनल किंवा ही जे पेठा आहे इथे एवढी निगेटिव्हिटी आहे की तुम्हाला ते कसं खाली खेचायचं ते बघतील आता तुम्ही साधारणपणे बघा तराठी भरती झाली किंवा चालू आहे सध्या तर त्याचे फॉर्म भरलेत लोकांनी तर टेलिग्राम चॅनलवर डाटा देतात बघा की तुम्ही ह्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय मग रायगडमध्ये सगळ्यात सगळ्यात जास्त लोकांनी फॉर्म भरलाय मग तिथे लक्षात येतं की रायगडमध्ये जास्त लोकांनी फॉर्म भरलाय किंवा पुण्यामध्ये जास्त लोकांनी फॉर्म भरलाय इथं कसं होतं माहिती आहे का ज्यात आता ज्या लोकांनी आता रायगड किंवा पुणे हे सेंटर दिलंय ना ते लोक डिप्रेस झालेत त्यांना असं वाटतं की आपलं कॉम्पिटिशन फार वाटतंय मग ह्याचा तोटा काय झाला त्यांना जर ती माहिती मिळाली नसती तर त्यांनी चांगला अभ्यास केला असता ती माहिती मिळून तोटा झालाय मग गरज असते का ही माहिती मिळायची जर त्याची तुम्हाला माहिती मिळायची गरज असती तर ते टीसीएस सी न सांगितलं असतं ना की आमच्याकडे हे एवढे फॉर्म आलेत मग ह्या लोकांचं काम असते की तुम्हाला बायबल करायचं मग त्यामुळे असल्या चर्चात न पडता सोशल मीडियापासून म्हणजे एक चॅनल एक चॅनल फक्त कोणताही एक चॅनल आणि त्यातही सिलेक्टिव्ह राहून म्हणजे त्यातनं आपल्याला खरंच गरजेचं काय आहे आता बघा तुम्ही मी नेहमी सांगतो एमपीएससी एमपीसी स्वतः टेलिग्रामवर आली मग टेलिग्राम वरायची आपण गरज आहे कारण का तर आपण जी परिषद येतोय ती टेलिग्रामवर आहे म्हणून आपण टेलिग्रामवर यायला पाहिजे मग कसं होतं माहिती आहे का हे बाकी चॅनल असतात ते काय करतात किती जागांची ऍड येणार आहे त्या दिस सांगतात मग काय होतं सारखं आपण त्या चर्चांमध्ये गुंततो मग आपण बघतो की डीसी किती जागा येणार आहेत डीवायस किती जागा येणार आहेत मग त्यात काय होतं माहिती का आपण अशा चर्चांमध्ये गुंतून राहतो त्यानंतर दुसरी गोष्ट अशी असते की हे झाल्या चर्चा जागा आधीच दोन तीन महिने चालतात ह्या चर्चा मग आपण त्या चर्चात राहतो ही जागा यायला पाहिजे किंवा एवढ्या जागा यायला पाहिजे मग अशा चर्चांमध्ये आपण गुंतून राहतो आणि आपण अभ्यासापासून दुर्लक्ष करतो ही झाली चर्चांची पहिली पातळी त्यानंतर दुसरी पातळी अशी असते की आता ऍड आली ऍड आल्यानंतर कसं झालेलं असतं कधीच आपल्याला मनासारख्या जागा येत नाही म्हणजे दोन हजार वीस बघितलं तर दोनशे जागा चे ऍड होते आता सुद्धा दोन हजार तेवीस ऍड आहे दोनशे पंच्याण्णव च्या ऍड आहे त्यात बराचसा भाग आहे तो एआरटीओ चा आहे आणि एमफास आहे म्हणजे फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिस आहे जो सगळे लोक देऊ शकत नाहीत म्हणजे एम्फास जे आहे ते बीकॉम कॉलेज देऊ शकतात आणि एआरटीओ जे आहे ते मेकॅनिकल इंजिनिअर देऊ शकतात म्हणजे आपण असं बघितलं तर आपल्याला अजून लक्ष देते की आपल्या त्यात अजून कमी आहे मग आता असं काय होतं तर आपण पूर्वपर्श देतो आपण ह्याच मानसिक पूरपर्श देतो की आपल्यासाठी जागाच नाही जास्त मग आपण सारखं हे विचार करतो की ही द्याव का नको ही द्याव का नको तर आपण पूर्वपर्श देतो आणि नशीबान आपला स्कोर असाच येतो जो काटावर हो आहे म्हणजे सध्या मार्केटमध्ये परत चर्चा चालू होतात की पूर्वपर्ष झाली माझा दोनशे पैकी झालीय तर दोनशे पैकी एकशे दहा लागेल एकशे पंधरा लागेल एक लागे, कट ऑफ आप। मग आपण ह्या चर्चांमध्ये गुंतून राहतो मग जो मुलगा एकशे आठवर आहे हो ना तर तो हायबल होतो तो असा विचार करतो की आपलं होतच नाही मग हे टेलिग्राम चॅनलवाले त्याला खोटी अशा देतात की जागा वाढू शकतात मग कसं होतं तो त्या मागे लागतो म्हणजे मा ते ट्विटर वॉर करायचं ते आंदोलन करायचं किंवा आमदारांना भेटायचं त्यांना ते पत्र दे लावायचं जे मध्ये भेटायचं एमपीसीत भेटायचं किंवा ते माहिती अधिकारी असतात त्याच्यातनं माहिती मिळते की एवढे एवढे जागा आलेत किंवा जागा वाढण्याची शक्यता आहे एवढ्या व्हॅकन्सी आहेत मग माणूस त्यात गुंतून राहतो मग उद्या जरी मेरिट एकशे पाच लागलं तरी त्याची तयारी नाही तो परत बाहेर पडणार परत आता हे मेन्स देतात मुलं मेन्स दिल्यानंतर मग आता परत इंटरव्ह्यूच्या डेट्सचा घोळ होतो आता आमची मेन्सची जी रिझल्ट होता तो सव्वीस ऑगस्टला आला होता आणि आमचा पहिला इंटरव्ह्यू झाला सव्वीस डिसेंबरला मध्ये चार महिन्यात काळ गेला तर मग सारखं तेच चालू असायचं हा टेलिग्राम वाला म्हणतोय या दिवशी इंटरव्ह्यू तारीख आहे तो म्हणतोय या दिवशी इंटरव्ह्यू आहे एक जण म्हणतो दिवाळी नंतर आहे एक जण म्हणतो दिवाळीच्या आधी आहे मग याच्यानुसार आपण त्यात गुंतून राहतो मग याचा तो टाका आहे तर मला एवढंच म्हणायचं आपण जी परीक्षा देतो त्या परीक्षेबद्दल आपल्याला जी माहिती हवी ती ती परीक्षा दिली ना आपल्याला म्हणजे एमपीसीला आपल्याला जे माहीत असायला अपेक्षित आहे ते एमपीसी त्यांच्या ऍप थ्रू देईल त्यांच्या टेलिग्राम चॅनल थ्रू देईल किंवा ट्विटर थ्रू देईल वर कळेल मग आपल्याला ह्या टेलिग्राम चॅनलची किंवा सोशल मीडियाची काही गरज नाही मग थोडक्यात सांगायला आता होता जगदी सांगितलं की माझ्याकडे साधा मोबाईल होता मग त्या मोबाईलवर ही चालत नव्हतं व्हॉट्सअपही चालत नव्हतं युट्यूबही चालत नव्हतं क्रोम पण मी टू जीवर वापरायचो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची गरज नव्हती ज्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत त्या गोष्टी आपल्याला कोणत्याही थ्रू कळतात मग आपण स्वतःहून जाणून घ्यायची किंवा त्यात पडायची त्यात चर्चात पडायची काहीही गरज नसते की झालं त्या टेलिग्राम चॅनलच्या निगेटिव्हिटी बद्दल तर मी तुम्हाला हेच सांगत होतो की दोन हजार वीस ची मेन्स त्या मध्ये टेस्ट सिरीजचा आपला पॅटर्न असा होता की एका रविवारी जीएस टेस्ट जीएस वन दुसऱ्या रविवारी जीएस टू मग यातून काय व्हायचं आयोगाचे पेपर कसे असायचे तर तीन दिवसामध्ये सहा पेपर त्याचा सराव होत नव्हता मग मी कोळंबे सरांना बोललो आणि सरांना म्हटलं की सर वीसच्या वेळी टेस्ट सिरीज मध्ये असा असा प्रॉब्लेम झाला की आपण आयोगाची जी डिमांड आहे तीन दिवसात सहा पेपर द्यायची ती फुलफिल करत नाही मग कोळंबे सर म्हणजे काय करू शकतो आपण तर मी म्हटलं की किमान तुमच्या टेस्ट सिरीजचा एक कारण असा ठेवा की तीन दिवसात सहा पेपर देता येतील सरांनी लगेच बदल केला मग मी तुम्हाला ते सांगत होतो की तुम्ही अशा ठिकाणी आहात तुम्ही एक सजेशन द्या ते शंभर टक्के फॉलो होईल मग सुरस सर असतील आता तुम्ही आमचे मॉक असतील तर ज्या दिवशी तुम्ही सांगाल ज्यावेळी सांगाल त्या दिवशी सर अरेंज करून देतात तुम्ही कोणतीही गोष्ट मागा ते सर सुरज सर कार्य तत्परतेने अरेंज करून देतात हे या क्लासमध्ये येण्याच्या फायद्याबद्दल झालं त्यानंतर दुसरी गोष्ट असते जगदीश सरांनी सांगितली की मानसिक व शारीरिक तयारी तर इथे कसं होतं प्रत्येकाचं म्हणणं असतं म्हणजे जनरल ट्रेंडचा आहे तो की एमपीसी वाले काय करतात अभ्यास वाढवून सांगतात म्हणजे जर दहा तास करत असेल तर ते चौदा तास म्हणतील आणि युपीएससी तुम्ही बघा तुम्ही जर हे केलं असेल तर ऑब्झर्व केलं असेल तर वाले कायम अभ्यास कमी केलेले सांगतात युपीएससी वाले टॉपर असतात ना ते पाच सहा तास अभ्यास केला म्हणून सांगतात निश्चितपणे त्यांनी त्याच्यापेक्षा जास्त वेळ अभ्यास केला असतो म्हणजे एमपीएससी ट्रेंड असतो की जास्त सांगायचा आणि युपीसी ट्रेंड असतो की कमी सांगायचा का तर युपीएसी मध्ये असं दाखवतात की मी किती टॅलेंटेड आहे म्हणजे पाच सहा तास अभ्यास करून मी इथं पोहोचलो आणि एमपीएससी वाले असं दाखवतात मी किती हार्डवर्कर आहे मी चौदा पंधरा तास अभ्यास करत होतो तर असं काही नसतं तुम्ही तुमची परीक्षेची डिमांड बघून आता समजा दोन महिन्यावर परीक्षा आली तर त्या वेळेमध्ये खरंच तुम्ही दहा तास अभ्यास करायची गरज असते पण परीक्षा चार महिन्यावर आहे किंवा परीक्षा अजून शेड्यूल नाही तर तुम्ही स्वतःवर हार्शाची काही गरज नसते पाच सहा तास जेवढा तुम्हाला तुमचा जनरली अभ्यास होतोय किंवा जेवढा फ्लो मध्ये येतोय तेवढाच अभ्यास करून तुम्ही पास होऊ शकता आता कपिल सर आम्हाला नेहमी सांगायचे एमपीसीचा विद्यार्थी किंवा आपला एक इनबिल्ट आपण बनलोयच असतं की आपण पन्नास मिनिटाच्यावर स्थिर राहू शकत नाही म्हणजे हा जो कोणी म्हणतो ना की मी तीन तीन चार चार तास सलग अभ्यास करायचो किंवा सकाळी लायब्ररीत यायचो आणि दुपारपर्यंत जेव्हा अभ्यास करायचो हे खोटं असतं आणि जर तसं कोण अभ्यास करत असेल तर त्याची इफिशियन्सी राहत नाही कपिल सर नेहमी म्हणायचे की तुम्ही पन्नास मिनिट अभ्यास करायचा दहा मिनिटं ब्रेक घ्यायचा परत पन्नास मिनिट अभ्यास करायचा दहा मिनिट ब्रेक घ्यायचा त्या जर स्ट्रॅटेजीन तुम्ही गेला तर तुम्ही रिफ्रेश होता आणि त्या दहा मिनिटामध्ये तुम्ही तुम्हाला जे आवडतं ते करता मग पुन्हा तुम्ही मात्र हे गरजेचं आहे की दहा मिनिटा परत अकराव्या मिनिटाचा तुम्ही अभ्यास झाला पाहिजे नाहीतर आपलं असं होतं की पन्नास मिनिटाचा अभ्यास होतो आणि एक तास दहा मिनिटाचा आपला ब्रेक होतो हा तेही कामाचं नाही पण स्वतःवर हर्ष न व्हायचं म्हणजे प्रत्येक गोष्ट एका लिमिटमध्ये पाहिजे तर लिमिटच्या बाहेर म्हणजे एकदम एक एक्स्ट्रीम पण करायचं नाही आणि एकदम कमी पण करायचं नाही वेळेची डिमांड समजायची परीक्षेची डिमांड समजायची आणि त्या थ्रू आपला सप्लाय द्यायचा तर आता तुमच्यातले बरेचसे विद्यार्थी इथं कसं होतं दिवसभर इथं क्लासला बसतात परत लायब्ररीत जाऊन अभ्यास करतात तर मी तुम्हाला सांगेन की सकाळी एक अर्धा तासाचा किंवा एक तासाचा आपल्याला स्वतःसाठी वेळ काढता आला पाहिजे मग त्या मग तुम्ही शारीरिक व्यायाम करू शकता किंवा मेडिटेशन करू शकता माझा भर जास्तीत जास्त मेडिटेशनवर असायचं कारण शारीरिक म्हणजे मी नाही करत व्यायाम वगैरे हा मला नाहीत पडत मी काय करतो तर मेडिटेशन करतो मी एक साधारणपणे त्या युट्यूबवर क्लिप्स वगैरे असतात त्याच्या थ्रू मी वीस मिनिटाचे किंवा पंचवीस मिनिटाचे क्लिप वापरायचो आणि त्या थ्रू अभ्यास करायचो तर काय होतं त्याचा फायदा कसा असतो तर त्यात आपण ताट बसतो म्हणजे ध्यान मुद्रा वगैरे त्या मुद्रा असतात त्या मुद्रामध्ये आपण बसतो तर त्याचा फायदा असा होतो की पाठदुखी सारख्या समस्यापासून आपण दूर राहतो मी दोन हजार वीस ची जे मेस दिली होती त्यावेळी मी माझी पाठदुखी त्रास व्हायचा मला मग मला असं वाटायचं की आपण बेडवर बसून किंवा के अभ्यास केला पाहिजे ठराविक लिमिटच्या वर आपण बसू शकत नाही ज्यावेळी मी ती क्लिप बघितली आणि रोज सकाळी मी वीस मिनिट तो जो सद्गुरूंच हे असायचं मेडिटेशन असायचं ते करायचो तर त्याचा मला एवढा फायदा झाला की त्यानंतर माझी कधीच पाठदुखली नाही म्हणजे मी दहा दहा अकरा ता ज्यावेळी अभ्यास करायचो त्यावेळी मला लक्षात आलं की ते सकाळच्या जे वीस मिनिटं आहेत ना त्यांनी मला एवढं स्ट्रेंथ दिले की ते मी दहा अकरा तास ती पाठ दुखीच मी विसरूनच गेलतो मी तर ते त्या मानसिक आणि शारीरिक गोष्टींचा फायदा होतो त्या मेडिटेशन त्यानंतर दुसरी गोष्ट असते पॉझिटिव्हिटी तर या प्रवासामध्ये जगदीश सरांनी सांगितलं आता निगेटिव्हिटी भरपूर आहे म्हणजे आपलं क्षेत्र आलं मध्ये मग एवढा वाईट काळ आला होता की एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती तर एमपीएससी करतो म्हटल्यावर लोक तुच्छतेने बघायची किंवा तुझं काय होत नाही असं म्हणायचे एमपीएससी करतोय म्हटल्यानंतर गावातला एखादा साधा व्यक्तीही एवढं ज्ञान द्यायचा की आपण कसं चुकीचं करतोय म्हणजे तो आपल्याला पटवूनच द्यायचा हे असं होत नसतंय ते असं होत नसतंय त्याला एवढी पुस्तक वाचायला लागतात तू नेहरू वाचला का तू गांधी वाचाला का म्हणजे लोकांची टेंडन्सी असते की तू वाईट मार्गाला लागलाय म्हणजे एखाद्या प्रकारे एखादा व्यसनी माणूस असतो ना तसं झालं एमपीएससी करतो म्हणजे तू व्यसनी झाला असं लोकांना वाटायचं मग याच्यामध्ये कसं असतं ही जी गोष्ट असते ना ती आपण घेतो आपल्याला माहिती आहे की बाबा ह्या परीक्षेला खराच वेळ लागतो ह्या परीक्षेची डिमांड वेगळी आहे तर हे आपल्याला जाणून नसतं पण आपल्याला आई वडिलांना कधी कधी हे जाणून नसत नसतं किंवा त्यांना हे कळत नाही की बाबा आपलं पोरग अभ्यास करतोय मी नक्की काय करतोय किंवा रोज सकाळी ते म्हणतंय की मी लायब्ररी जातो सात वाजता ते रात्री अकरा वाजता येते मग एवढे दिवस करतोय म्हणून का होत नाही हे आपल्या आई वडिलांना कधी कधी कळत नाही तर ही आपली जबाबदारी की आपल्या आई वडिलांशी आपला संवाद नीट पाहिजे फॉर्च्युनेटली माझे आई वडील दोघेही सर्व्हिस करतात ते वेल एज्युकेटेड आहेत त्यामुळे ते जाणून नाहीत की बाबा ह्या गोष्टीला गरज आहे किंवा तेवढे अभ्यास करायची गरज आहे तेवढी वर्ष गरज आहे मग ज्या ज्यावेळी समाजातील लोक त्यांना म्हणतात की तुम्ही इंजिनिअरिंग केलं वालचन सारख्या टॉप इन्स्टिट्यूट मधून तुम्ही शिकला त्यानं पॅकेज घेतलं नाही किंवा त्याने कॅम्पस सिलेक्टला गेला नाही आणि तो आता अजून तुमचा पैसा खर्च करून एमपीसी करतोय मग तो चुकीच करतोय तर अशा गोष्टींपासून त्यांनी मला नेहमी लांब ठेवलं त्या गोष्टी त्यांनी ऐकून घेतल्या ते त्यांनाही ते काय बोलले नाही मलाही काय बोलले नाही त्यांनी मला हे सांगितलं की तू कर आमचं तुरेश आहे तर हे चार शब्द हे दोन शब्द सुद्धा फार महत्वाचे असतात म्हणून तुमचा तुमच्या आईवडिलांशी संवाद चांगला असला पाहिजे तुम्ही कोणते परिषदेत येता किती जागा आल्या आहेत त्याची डिमांड काय आहे हे सगळं त्यांना जर कळालं आता मी एक काम केलंय तर माझ्या आईच्या टेलिग्रामवर मी ऑफिसर्स क्लब हा चॅनल जॉईन करून दिला मग प्रत्येक गोष्ट कधी कधी मला कळायच्या आधी मला माझ्या आईला कळते मग त्यातून तिला हे लक्षात येतं की जागा किती आले किती येणार आहेत अँसर की आली रिझल्ट आला मग त्यामुळे कसं होतं तर मला काय एक्स्ट्रा समजून सांगायची गरज नाही पडत त्यामुळे ती गोष्ट तुम्ही करा तुमच्या आई वडील तुमच्या आई वडिलांशी संवाद चांगला ठेवा आणि ते म्हणजे तुमच्या आणि समाजाच्या ह्या निगेटिव्ह मध्ये भिंत म्हणून तयार राहतात कायम तर तुम्ही ते करा त्यानंतर दुसरी गोष्ट अशी असते की प्लॅन बी संदर्भात किंवा इथे किती टाइम द्यायचा तर मी दोन हजार एकोणीस साली पास आउट झालो होतो वालचर म्हणजे महाराष्ट्रातले टॉप फाईव्ह मधले एक आहे आमच्यामध्ये भरपूर कॅम्पस प्लेसमेंट असतं म्हणजे आमच्यात एक पद्धत असते तुला प्लेसमेंट पाहिजे तुला प्लेसमेंट मिळतं तुझं इयर डाऊन कसं आहे तुला प्लेसमेंट मिळतं पण अशा गोष्टींकडे मी गेलो हो नाही मग मी माझ्या घरी विचारलं की तुम्ही मला किती वर्ष कालावधी देता एमपीसी करायसाठी मग ते म्हणले तसं काय नाही तू कर कितीही मी म्हणलं तसं नाही आपल्या दोघांमध्ये किंवा आपल्या तिघांमध्ये एक कॉर्डिनेशन पाहिजे एक संवाद पाहिजे की तुम्ही मला किती दिवस दे वेळ देणार आहे मग त्यांनी मला सांगितलं की तू पाच वर्ष कर तुला पाच वर्ष विचारणार नाही मी दोन ना हजार एकोणीस मध्ये पासआउट झालो त्यांनी मला सांगितलं होतं की दोन हजार चोवीस तोपर्यंत तुम्ही तू काय करतो तुला विचारणार नाही त्यानंतर मात्र आम्ही जे सांगू ते तुला करायला पाहिजे मग ठीक आहे ही गोष्ट कळली मला की आपल्याकडे एवढी वर्ष आहेत बऱ्याच लोकांचं काय होतं त्यांचा आई वडिलांशी संवाद नसतो मग आई वडिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती माहीत असते की आपण या पोराला तीन वर्ष देऊ शकतो मग ते तीन वर्ष झाल्यानंतर ते मुलाला विचारतो तू काय केलं त्यावेळी या मुलाकडे उत्तर नसतं मग त्याला तीन वर्षानंतर रिअलाईज होते की आता वडील वेळ देऊ शकत नाहीत आणि त्यावेळी त्याला त्या तीन वर्षामध्ये त्यानं जो टाइमपास केला आणि तो सगळं आठवतो आणि त्याचा त्याला रिग्रेट होतं मग त्याच्या आधी जर तुम्हाला आधीच माहित असेल की तुमच्या तीन वर्ष आहेत तर तुम्ही लवकर चांगल्या मार्गावर येतात चांगला अभ्यास करता टाइमपास करत नाही तुम्हाला कशात पश्चाताप होत नाही तुम्ही घरच्यांना रिझल्ट देता मग तुम्हाला त्याचा फायदा होतो तर तुम्ही तुमच्या वडिलांशी संवाद चांगला ठेवा त्यानंतर दुसरी गोष्ट असतात मित्र आपले त्या मित्रांचं महत्व असं आहे की आपले मित्र आपल्या सेम फ्रिक्वेन्सीवर असतात म्हणजे आता विवेक आहे किंवा जे अगदी असतील तर आपण सेम फ्रिक्वेन्सीवर आहे आपण सेम परीक्षा देतोय मग आपल्या मित्रांना आपल्याबद्दल चांगली माहिती असते त्या परीक्षेबद्दल चांगली माहिती असते आता मी लायब्ररीमध्ये वगैरे मुलं बघतो तर त्यांना असं वाटतं की हे सगळं टेन्शन आपल्यालाच आहे म्हणजे परिषदेवर जे टेन्शन येतं ना त्या मध्ये आपण एकटेच आहेत असं वाटतं त्यांना पण तोच जर संवाद आपण आपल्या मित्रांबरोबर ठेवला तर आपल्याला लक्षात येते की ह्या फेज मध्ये महाराष्ट्रातील लाखो मुलं आहेत आपण एकटे नाही आहोत तर मग आपल्याला एक प्रकारे मानसिक बळ येतं की ह्या लढ्यामध्ये आपण एकटे नाही म्हटल्यानंतर एक प्रकारे आपल्याला कोणता सहभागी असणारा व्यक्ती आहे दुसरा त्याचा आपल्याला साथ मिळते तर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर चांगला संबंध ठेवा मगाशी जगदीश सरांनी सांगितलं सर त्यात पण आपण सिलेक्टिव्ह राहिलं पाहिजे माझे काही मित्र आहेत ते नेहमी राजकारणावरच बोलतात काही मित्र आहेत त्याबद्दल क्रिकेटबद्दलच बोलतात आणि काही मित्र सिनेमाबद्दल बोलतात म्हणजे भारतातल्या लोकांचे एक ते एक आपलं म्हणजे वाईट गुण आहे ह्या तीन गोष्टी मधलं म्हणजे क्रिकेट सिनेमा आणि राजकारण कुठल्या ना कुठल्या दोन गोष्टी आपण एवढे सामील झाले असतो त्याबद्दल काय आलं की आपण म्हणजे असा आपल्याला वाटतं की हा आपला एरिया हा ह्यात आपण बोललोच पाहिजे राजकारण्याचं जर असं असतं अमेरिकेत जरी प्रेसिडेन्शियल इलेक्शन जरी असलं त्याची मला किती माहिती आहे बघून किती आपण बोलला तेच तेच आपण जे पुस्तक वाचले किंवा एखाद्या पेपरमध्ये वाचलो ना तीच बातमी आपण सगळीकडे वाच किंवा सगळीकडे सांगत सुटतो आपल्याला किती माहिती क्रिकेट बद्दल असं आलं ते लोक आय पी एल बघतात किंवा आता विश्वचषक आलाय तर असे दिवस जातात आय पी एल मध्ये दीड दोन महिन्यात कलावित जातो आपला रोज संध्याकाळी बघायचं आज कुठली मॅच आहे मग यातला कुठला आपला प्लेअर आहे किंवा ते ड्रीम इलेव्हन वगैरे खेळतात ते माझे मित्र आहेत लायब्ररीमध्ये माझ्यामध्ये ड्रीम वर दुपारी तीन वाजता संध्याकाळच्या बद्दल सांगितलं जातं तर तिथनं टीम टाकायची सुरुवात होते तर वर पण तसंच होतं क्रिक, जर संध्याकाळी सात वाजता आठ वाजता जरी मॅच असली ना तर क्रिकेट बसवर वा तीन वाजता रिपोर्ट येतो त्या ग्राउंडचा रिपोर्ट येतो मग तिथनं चर्चा चालू होते तिथनं जे तज्ञ लोक असतात त्यांचं सांगतात की बाबा आज हा प्लेअर खेळेल किंवा तो प्लेअर खेळणार नाही हा इंजुरी होता किंवा आज त्याला संधी देतील किंवा ह्याला आज बसवतील तिथनं सगळं चालू होतं कशासाठी जर ते अकरा जणांची टीम सिलेक्ट करायसाठी मग मुलं काय करतात आज आंध्रे रसालला खेळणार म्हटल्यानंतर आंध्रे रसालचा मागच्या आयपीएल मधला परफॉर्मन्स बघतात त्याचा मुंबई इंडियन्सवरचा विरुद्ध परफॉर्मन्स बघणार त्याचा बिगबेस्ट विरुद्ध बिग बेस्ट लीग मधला परफॉर्मन्स बघणार ह्या सगळ्यांचा अभ्यास करणार आणि संध्याकाळी टीम टाकणार कशासाठी तर ते एकोणपन्नास रुपयेवर एक कोटी रुपये मिळतात मग ह्याची एक वेळ असते कॉलेजमध्ये तुम्ही करू शकता पण इथं आल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजच्या हँग ओव्हर मधून बाहेर येणं गरजेचं असते बरेचसे विद्यार्थी असे की त्यांना कॉलेजमध्ये एवढी निवांत ह्याची मानसिकता आलेली असते अभ्यास काय करायचा असतो हे नव्याने शिकतात ते म्हणजे तीन चार महिने घालवतात ह्याच्यासाठी तीन चार महिन्यात जरी आले मार्गावर तरी ठीक आहे काय कारण त्याच्यापेक्षा जास्त कालावधी लागतो तर अशा गोष्टींमध्ये एक ठराविक काळ बाहेर पडणं गरजेचं आहे आता मागच्या मे मध्ये में आमची मेन्स परीक्षा होती तर मार्च आणि एप्रिल ह्या दोन महिन्यामध्ये मी खरंच सकाळी साडेसातला रूम सोडायचो थो। नाश्ता करून सव्वाटला बसायचो मध्ये मग तिथूनच पाहुणे बाराला जेवायला जायचं तिथं परत माघार यायचं तिथून तिथंच परत नॅप घ्यायची परत तिथनं चहाला जायचो आता मी सव्वा अकरा वाजता रूमवर जायचो तर मी तो दोन महिने खरा एवढा अभ्यास केला त्याच्या आधी मी पाच सहा तास अभ्यास साथ करतो आणि त्याच्यानंतर मी पुस्तक पण ओढतो झाली ना परीक्षा आपल्याला जे सप्लाय दिलाय आपण आपल्याला जे डिलिव्हर करायचं आपल्याला दिलंय झालं पण बाकी निवांत जाईल आपण मग मला हे सांगायचं आहे की तुम्ही त्या सहा महिन्यामध्ये जर तुम्ही प्रिपरेशन केलं व्यवस्थित तर तुमच्या आयुष्यातले कदाचित सहा वर्ष वाचत आणि आपल्याला आता लक्षात येत नाही एक वर्ष लक्षात घ्या तुम्ही जर तुम्ही ही परीक्षा जर पास झाला नाही एक वर्ष तुम्ही लेट झाला सर्व्हिसमध्ये एक वर्ष लेट गेला तर एका वर्षाचं त्या मोल पैशाच्या स्वरूपात आता जर मोजलं तर ते दहा बारा लाख रुपये असतं तो पगार आता दहा बारा लाख रुपये वाटतो पण तुमची ज्यावेळी सर्व्हिस एक वर्ष कमी होते त्यावेळी विचार करा तुमचं एक प्रमोशन कमी झालं असतं त्या काळातला सत्तावन्न अठ्ठावन्न वर्षातला जो पगार आहे तो तो विचार करा तुम। तुम्ही तर तसं तुमचं बघायला गेलं तर पंचवीस तीस लाखाचं नुकसान झालं असतं हे झालं आर्थिक नुकसान बाबतीत दुसरं गोष्ट नुकसान असते मानसिक म्हणजे एक वर्ष पुढे गेल्यानंतर आपल्या बरोबरचे काही लोक पास झालेले असतात त्याचं आपल्याला प्रेशर येतं किंवा घरचे विचारतात त्याचं प्रेशर येतो समाज विचारतो त्याचं प्रेशर येतं हे सगळं टाळण्यापेक्षा सहा महिन्यात डेडिकेटेड प्रिपरेशन करायचं आमच्या दोघाचा दुसरा अटेम्प्ट होता दुसऱ्या मध्ये आम्ही इथपर्यंत आलोय तर ते सांगण्यामागचं हेच आहे की असल्या निगेटिव्हिटी किंवा घरचे विचारतील बाबा तू काय करतोय किंवा समाज विचारतो तू काय करतो याचा आम्हाला कधीच संबंध आला म्हणजे हे सगळे प्रश्न उठायच्या आधीच आम्ही पाच झालो पण ते जर तुम्ही करताल तर तुम्हाला भरपूर गोष्टी टाळता येतील त्यानंतर दुसरी गोष्ट असते टाइम मॅनेजमेंट मी तुम्हाला आताच सांगितलं की प्रिम्सच्या वेळी तुम्ही डिमांड समजून घ्यायची परीक्षे डिमांड काय आहे तर साधारणपणे दोन महिने जर तुम्ही आधीच अभ्यास चालू केला चा तरी ते सफिशियंट असतं आता जर सिसाट क्वालिफाईंग असते सासष्ट सदुसष्ट मार्क पडली की पास होते मग तुम्ही दोन महिने जर संध्याकाळी एक एक तास दिला तर ते डिमांड फुलफिल होते त्यानंतर असतं जीएसच्या पेपर पेपर मध्ये तुम्ही सब्जेक्ट वाईज बघायचं तुमचा स्ट्रॉंग एरिया वीक एरिया कुठला त्यानुसार तुम्ही जर डिलिव्हर केले तर तुम्हाला चांगले रिझल्ट येतात त्यानंतर दुसरी गोष्ट असते मेन्स मेन्सच्या वेळी मात्र तुम्ही टेस्ट सिरीज तुमचं रिव्हिजन तुमचं कंटेंट ह्या सगळ्यांचं जर सांगड घातली चांगल्या वेळी चांगल्या गोष्टींकडे गेला चांगल्या मित्रांचं मार्गदर्शन घेतलं तर तुम्हाला चांगला फायदा होतो त्यानंतर दुसरी गोष्ट असते आता तुमचं बरेच लोक जे आहेत ते मला सांगितलं सरांनी की डिस्क्रिप्ट तयारी करतात तर मी साधारणपणे असा विचार केला की युपीएससी च्या धर्तीवर एमपीएससी न हा सिलेबस पॅटर्न घेतलाय आणि त्यातला शब्द ना शब्द मराठीत ट्रान्सलेट केल्यासारखा किंवा तिथनं आहे तसं कॉपी पेस्ट केल्यासारखा तुम्हाला सिलेबस म्हणून दिला म्हणजे युपीएससी सिलेबस आणि एमपीएससी सिलेबस म्हणजे आता काही फरक राहिला नाही मला त्यासाठी मी बघत होतो आता आले दोन हजार बावीस चे महिन्यापूर्वी तर त्या सीएससी रिझल्ट की साधारणपणे एमपीएससी मध्ये आपल्याला काय युपीसी सारखे आठशे बाराशे जागा मिळत नाही दोनशे तीनशे जागा असतात आपल्यासाठी किंवा कधी कधी चारशे जागा असतात तर त्या आमच्या दोन हजार बावीसला मात्र सहाशे तेवीस जागा होत्या साधारणपणे असा विचार केला आपण जर आपण पहिला दीडशे मध्ये आलो तर आपल्याला पोस्ट मिळते मग मी असा विचार केला की युपीएससी मध्ये दीडशे रँक ज्याचा आलाय त्याला किती मार्क पडले तर दीडशे रँकवाल्याला एक नऊशे सत्याऐंशी मार्क मिळाले त्यातले त्याचे साधारणपणे एकशे सत्तावन्न मार्क जे आहेत ते इंटरव्ह्यूचे म्हणजे आपण असा विचार करू जर तुम्ही मृणाल पटले सरांचं जर लेक्चर बघितले असतील ते म्हणतात बघा लो हँगिंग फ्रुट्स पहिला गोळा करा तुमच्या टोपली भरायची तुम्हाला तुम्हाला एक आयोगाने टोपली दिली त्या टोपलीमध्ये एका झाडाशी तुम्हाला फळ तोडून भरायचे त्यातले लो हँगिंग फ्रुट्स असतात काही काही गोष्टींसाठी तुम्हाला एक्स्ट्रीम गोष्टी कराव लागतात काही काही गोष्टींची इफिशियन्सी कमी असते तुम्हाला असं बघायचं आहे की पहिल्यांदा तुम्हाला ते हजार मार्काची टोपली भरायची म्हणजे टोपली कशात तुम्ही भरू शकता तुम्हाला इंटरव्ह्यू काय त्यात किती मिळू शकतात जर साधारणपणे इंटरव्ह्यू मध्ये एकशे पन्नास ते एकशे साठ मार्क मिळू शकतात तर तुमच्या त्या हजार मार्कातून तुम्ही हे डिडेक्ट करायचे म्हणजे तुम्हाला आता तुमचे जे मेन्स आहेत त्यात किती मार्क मिळवायचे तर साडेआठशे मार्क तुम्हाला मेन्स मध्ये मिळवायचे त्यानंतर दुसरी मोठी गोष्ट तुमची आहे की ऑप्शनल ऑप्शनल तुम्हाला पाचशे मार्काला आहेत साधारणपणे असा विचार केला तर ऑप्शनल दोन्ष के ला जनरली दोनशे पन्नास दोनश साठ मार्क पडू शकतात तर तुम्ही जर चांगलं योगदान दिलं तर ते तीनशे पर्यंत जाऊ शकतात म्हणजे तुमच्या साडेआठशे मार्कातले अडीचशे मार्क किमान तुम्ही त्या ऑप्शनलमध्ये मिळू शकता त्यानंतर आले सहाशे मार्क त्या सहाशे मार्काला तुम्हाला चार जीएस आहेत आणि एस आहे. आहेत तर तुम्ही एसएचा जर विचार केला तर एकशे वीस एकशे तीस मार्क नॉर्मली पडू शकतात म्हणजे तुम्हाला त्या सहाशे मार्कात नाही आता एकशे वीस एकशे तीस खाली यायचा म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्हाला त्या च्या चार पेपर मध्ये तुम्हाला चारशे ऐंशी पर्यंत मार्क मिळवायचा तर त्यातही तुम्ही आता बघू हो हो शकता की इथिक्स इथिक्स सर स्वतः घेणार आहेत तर तुम्हाला त्यात अजून चांगले मार्क मिळवता येतील तर तुम्ही साधारणपणे इथिक्समध्ये दीडशे मार्क मिळवू शकता अजून म्हणजे तुम्हाला जे मिळवायचे होते चारशे ऐंशी त्यातने जर तुम्ही दीडशे डिडेट केले तर तुम्हाला किती तीनशे तीस मार्क राहतात म्हणजे बाकी तीन जी एस मध्ये तुम्हाला तीनशे तीस मार्क मिळवायचे तर तुम्ही परीक्षेकडे असं बघा प्लॅनिंग दोन प्रकार प्रकारचं असतं होल टू पार्ट आणि पार्ट टू होल म्हणजे एखादी गोष्ट मोठी बघतो आपण त्यातनं लहान 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 करत जातो आणि काही काही गोष्टी लोक असं बघतात की पार्ट बघतात आणि त्यातनं मोठं 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 करत जातात म्हणजे आता जर सिलेबस बघितला आपण तर एक आठ दहा पानाचा सिलेबस असतो किंवा युपीएस जर सिलेबस फार मोठा आहे तर त्या मधले आपण असं बघितलं की होल सिलेबस आहे त्यातले तुकडे तुकडे करायचे काय काय तुकडे आयोगानेच करून दिलेले असतात काय तुकडे केले तर पेपर वन पेपर टू पेपर थ्री पेपर फोर ते आयोगाने केलेले तुकडे झाले त्या तुकड्यांमधूनही परत सब पॉइंट्स असतात ते परत तुकडे झाले मग आपण होल टू पार्ट आलो म्हणजे होल सिलेबस बघितला आणि त्याच्याकडनं पार्ट 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 मध्ये आपण आलो आणि त्यातला एक एक पॉइंट उचल हा झाला होल टू पार्ट आता पार्ट टू होल पार्ट टू होल आपल्याला काय करायचं तर आपण ह्या विषयामध्ये एवढे मार्क मिळवू शकतो त्या विषयामध्ये एवढे मार्क मिळवू शकतो हे सगळे पार्ट एकत्र करून आपल्याला एक मोठा मार्कांचा गठ्ठा बनवायचा तर ते झालं पार्ट टू होल अशा प्रकारे तुम्ही त्याचं हे करू शकता त्यानंतर बाकी दुसरी गोष्ट म्हणजे प्लॅन बी मी तुम्हाला असं सांगेन की सध्या खरंच प्लॅन बी कडे वळण्याची गरज आली आहे मी वाचन कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग ह्याचसाठी केलं होतं की जर इकडं पास नाही झालो मी तर काय करायचं कारण जी जी ती जी गोष्ट आहे ना तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता देते किंवा एक प्रकारचा आत्मविश्वास देते आता समजा मी सिव्हिल इंजिनियर आहे तर माझ्याकडे वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत मी एमपीसीतली जी सिव्हिल इंजिनिअरची परीक्षा असते तीही देऊ शकतो त्यानंतर मी मध्ये जॉबही करू शकतो किंवा मी स्वतःचा कन्स्ट्रक्शन बिझनेसही करू शकतो तर मला या गोष्टी समाधान देतात की मी भले ही जर नाही झालो तर मी वाया जाणार नाही मी तिकडे काय तर करू शकेल हा त्या प्लॅन बीचा फायदा आहे तुम्हाला तिकडे जायचंच नाही पण तरी तो पाठीशी असणं गरजेचं आहे जगदीश सरांनी सांगितलं तसं मी वाचनला ऍडमिशन घेताना सिव्हिल इंजिनिअरिंगला त्याचबरोबर वायसीएमला बी एला ऍडमिशन टाकलो वायसीएम मधून मी पॉलिटिकल सायन्स बी ए पास झालो त्यानंतर मी सावित्रीबाई फुले युनिवर्सिटीमधनं एम ए पास झालो आणि मी पण सेट पास झालो म्हणजे उद्या जरी मला इकडचं काय नाही जमलं सिव्हिल मध्ये पण काय नाही जमलं तर मी कुठेतरी प्राध्यापक म्हणून जाऊ शकेल म्हणून मी ते एम ए सेट पण करून ठेवलो कशासाठी तर प्लान बी तो माझा प्लान सी झाला होता मी तिथंपर्यंत तयारी करून ठेवली होती तर त्या गोष्टी तुम्हाला कॉन्फिडन्स देतात म्हणून त्या गरजेच्या आहेत आणि आता बघा तुम्ही मधल्या काळामध्ये आम्ही आता इंटरव्ह्यूला पण गेलतो तर ज्या मुलांचं पाच वर्षापेक्षा सहा वर्षापेक्षा जास्त काळ प्रिपरेशन झाले त्यांना ते सर्व विचारतात की तुमचा प्लॅन बी काय आहे आणि ट्रान्सक्रिप्ट मधून आम्हाला असं लक्षात आलं की ज्या लोकांचा प्लॅन बी नाही किंवा जे लोक अजूनही इथंच राहायचं म्हणतात सहा वर्षानंतरही त्यांच्याबद्दल आयोगाच्या पॅनलमध्ये निगेटिव्हिटी आहे त्यांच्या मार्कावरून तुम्हाला लक्षात येईल की त्या लोकांना आयोगाच्या सदस्यांनी कमी मार्क दिले कारण तू सहा वर्ष इथं घातल्यानंतरही जर तू प्लॅन बी बद्दल विचार करत नसशील तुला इथं तुझं होतंय का नाही कळत नसेल तर तुझ्याबद्दल एक निगेटिव्ह बाब लक्षात येते की तू ह्या प्रश्न डिमांड समजली नाही किंवा तुला तुझ्या आयुष्याबद्दल सिरियसनेस नाही म्हणून तुम्ही प्लॅन बी चा जरूर विचार करा आता तसंही ब्रिज कोर्सेस आले असतात म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर सुद्धा सध्या आयटी मध्ये चांगलं पॅकेज मिळवतो कशामुळे जर त्या ब्रिज कोर्सेस तर तुम्ही त्याचाही विचार करू शकता तुम्ही प्लॅन बीचा जर विचार जर एका मनाच्या कोपऱ्यामध्ये ठेवला तर तुम्हाला तो तुमच्या प्रिपरेशनच्या काळामध्ये चांगलं कॉन्फिडन्स देतो म्हणून तो प्लॅन बी महत्वाचा आहे त्यानंतर दुसरी गोष्ट असते की आपल्याला असं वाटतं की हे म्हणजेच आयुष्य आहे म्हणजे आपण इकडे येतो तर आपल्याला काय असतं चार पाच गोष्टी असतात त्या गोष्टी पण आपण इकडे आलो असतो की सगळ्यात महत्वाची म्हणजे डिसेंट सॅलरी असते शासनाची सॅलरी चांगली असते आणि ती महागाई ऍडजस्ट केली असते म्हणजे दर सहा महिन्याला तीन चार टक्के शासन महागाई भत्ता वाढवतो हो मग महागाई भत्त्यानुसार आपण समतोल राखू शकतो डिसेंट सॅलरी इकडे येण्यामाग कारण असतं त्यानंतर दुसरी गोष्ट असते काय काय लोकांचं म्हणणं असतं की मला समाजाची सेवा करायला मिळते तो एक मुद्दा असतो काही काय लोकांना असं असतं की प्रतिष्ठा आहे तर अधिकारी मंडळ आपल्याकडे लोक चांगल्या नजरेने बघतात त्यानंतर एक मुद्दा असतो की लोकांना असं वाटतं की आपल्याला अथॉरिटी आहे लोक याचा एक निगेटिव्ह टर्म माय पॉवर म्हणून पॉवर नसते ती अथॉरिटी असते तर लोकांना असं वाटतं की आपल्याकडे अथॉरिटी आहे आणि आपण काहीही करू शकतो किंवा चांगल्या चा मार्ग किंवा वाईट मार्गाने आपल्याला जसं फायदा वापर करू शकतो मला असं वाटतं की सगळ्यात मोठं मोटिवेशन असावी लोकांची सेवा करणे कारण बाकी सगळ्या ह्यातल्या काही काही गोष्टी तुम्हाला प्रायव्हेट जॉबमध्ये पण मिळतील पॅकेजचा जर विचार केला तर त्यांच्या तुलनेत आपण कुठेच नसतो म्हणजे ज्या पॅकेजला आता माझे काय काही मित्र आहेत वालचंद मध्ये ज्यावेळी एकोणीसला आऊट झालो त्यावेळी माझ्या बॅचचे तीन विद्यार्थी जे सी एस ब्रांचला होते ते छत्तीस लाखाला प्लेस झाले ट्राफोट एन कंपनीमध्ये ते आपल्या म्हणजे आपण त्यांच्या तुलनेत काहीच नाही आहोत जर पैशाचा विचार केला तर आपल्यापेक्षा जास्त प्रतिष्ठा असणारे किंवा अधिकारी असणारे राजकारणी आहेत असं मला वाटतं तर आपण त्याचाही न विचार करता इकडं लोकांची सेवा करायला येते म्हणून जर आलो तर जास्त चांगलं राहतं ते मोटिवेशन आपल्याकडे असलं तर जास्त चांगलं राहतं दुसरी गोष्ट कशी असते आपण जी इकडं ज्या गोष्टी करायला आलो त्या गोष्टी देणाऱ्या आयुष्यामध्ये भरपूर वेगवेगळे वेग स्त्रोत आहेत तर आपण त्यांचाही विचार करू शकतो आपण काय केलंय मोटिवेशनल स्पीकर आमच्या काळात ते फॅड होते ते म्हणजे आम्ही डिग्रीला असताना वगैरे ते मोटिवेशनल स्पीकर असायचे युट्यूबवर वगैरे ते बघायचो जसं तापवायचे थोडक्यात म्हणजे हेच आहे ना तर काही नाही तसं नाही हे सोडूनही भरपूर आहे मग आपण विचार केला पाहिजे बाबा इथे किती वेळ राहिलं पाहिजे इथं आल्यानंतर आपण रिझल्ट देतोय का आपली प्रोग्रेस होतीय का ह्या सा सगळ्यांचा विचार करून आपण इथं थांबलं पाहिजे आणि हे म्हणजेच आयुष्य नाही ह्याच्यापेक्षाही चा चांगल्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला आयुष्यात भरपूर आहेत तर आपण त्याचाही विचार केला पाहिजे त्याचा काय फायदा होतो तर निगेटिव्हिटी मनात येत नाही कारण हे नाही झालं तर ठीक आहे मी ते करेन ते नाही झालं तर ठीक आहे ते करेन आयुष्यामध्ये म्हणजे तीच गोष्ट जी आपल्याला हवी ती मिळवण्याचे भरपूर मार्ग आहेत ती मी एक नाही झालं तर दुसरा शोधेल दुसरा नाही झालं तर तिसरा शोधेल असं आपण जर केलं तर आपण वेगवेगळ्या गोष्टींकडे म्हणजे ह्याच गोष्टीकडे आपण वेगवेगळ्या नजरेने पाहू शकतो म्हणून ती एक गोष्ट महत्वाची आहे तर याच्याबद्दल हरिवंशराय बच्चन यांची एक कविता आहे की मन का होतो अच्छा मन का न होतो उससे भी अच्छा क्योंकि जब मन का नाही होता वो ईश्वर की इच्छा इच्छा से होता है म्हणजे आपल्याला असं वाटतं की ही माझी गोष्ट होत नाही म्हणजे माझा का उपयोग नाही ही गोष्ट झाली म्हणजे ही चांगली झाली नाही तुमच्या बरोबर जी गोष्ट झाली ती तुमची इच्छा नसेली भले ती ईश्वराची इच्छेने झाली आहे आणि ईश्वर कधीही आपल्याबद्दल वाईट विचार करत नाही किंवा आपलं वाईट व्हावं म्हणून विचार करत नाही त्यामुळे आपण अज्ञानात राहतो ईश्वराला दोष देत बसतो तर तसं न करता आपण जी गोष्ट झाली किंवा जी गोष्ट होती ती चांगली असं मानून जर आपण पर्स्पेक्टिव्ह ठेवला तर त्याचा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे फायदा होतो तर हे झालं माझ्याकडनं सांगणं होतं इथं सुरज सरांनी मला बोलवलं तुझी सन्मान केला आणि तुमच्याशी बोलण्याची संधी दिली आणि ह्याच क्लासमध्ये हा क्लास भरलाय जिथं मी शिकत होतो तो एक प्रकारचा मला वेगळाच अनुभव मिळाला तर मी सुरत सरांचे आणि टीम टीमचे आभार मानतो धन्यवाद